नवनाथ भजनी मंडल के तरफ से हर साल की तरह इस साल भी भव्य पालखी और दिंडी यात्रा का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में भक्तों ने आके उपस्थिति दर्ज कराई। संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून जी आळंदीवर निघणारी, देहूर निघणारी, इतर ठिकाणावर निघणारी आणि पंढरीला जाणारी वाऱ्या या कोरोनामुळे बंद होत्या, पण यावर्षी कोरोनाचं सावट दूर गेलेलं आहे, कमी झालेलं आहे। आणि आळंदीहून देहूवरून पंढरीला लोक लाखो भाविक गेलेले आहेत। जे उल्हासनगरमधले जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही अशांसाठी गेल्या कित्येक वर्षापासून संतोषनगर उटी ते बिर्ला मंदिर अशी आम्ही आषाढी वारी चालू केली एकादशी निमित्त सर्व भाविकांना। गावाकडची लोक बोलायची कशाला जाता दूर, इथंच पंढरपूर, आमचं पंढरपूर इथंच आहे, इथंच विठ्ठल मंदिर आहे। त्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन भक्तिभावाने पूजा अर्चा करतात। मी पुन्हा अशा प्रकारचं संकट महाराष्ट्रावर येऊ नये, कोरोना काळातलं सगळं महाराष्ट्र काय संपूर्ण जगावर अशा प्रकारची विठुरायच्या चरणी प्रार्थना करतो। मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंढरीची वारी आणि पंढरीला जाऊ शकत नाही। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।